आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलच्या चोरीचा लागला छडा, परभणीतून घेतले चोरट्यांना ताब्यात. कागल शहरात एका रात्रीत 8 ठिकाणी घरफोडी केल्याप्रकरणी दोघा जणांना कागल पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुनील तुकाराम धोत्रे व सूरज नितीन जाधव अशी त्यांची नावे आहेत. कागल शहरातील कृष्णा मेडिकल, स्वरूप मेडिकल, ऑरेंज मोबाईल शॉप, मारुती फूड्स, कृष्णाराज वाईन शॉप, न्यू कपिश कॉटन, साई बाजार, नाईक पान शॉप आदी ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज आणि एक पल्सर गाडीही लंपास केली होती. ही घटना दिनांक 23 जुलैच्या मध्यरात्री घडली होती. बेकरीच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये या चोरट्यांचे चित्रीकरण कैद झाले होते. सर्व ठिकाणी शटर उचकटून चोरी करण्यात आली होती. कागल पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली होती. चोरट्यांनी चोरलेल्या एका किमती मोबाईल वरून या चोरीचा छडा लागला. येथून चोरलेली पल्सर गाडी परभणी पोलिसांच्या ताब्यात आहे. हे चोरटे सरईत असल्याचे समजते. यातील फरारी प्रकाश व सूरज जाधव यांना परभणी येथे 55,000 रुपयांचे घड्याळ चोरल्याप्रकरणी नवा मोंढा पोलिसांकडून पकडण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात कागलच्या चोरीचा छडा लागला. दरम्यान कागल पोलिसांनीही चोरलेल्या मोबाईल मध्ये सिम कार्ड घातल्यानंतरचे वसवत येथील लोकेशन मिळाले. त्यानुसार परभणी हिंगोली पोलिसांशी त्यांनी संपर्क साधला होता. फरारी प्रकाश हा ऊस तोडणी कामगार आहे. एका कारखान्याचा ऊस तोडणीचा ऍडव्हान्स घेण्यासाठी येऊन त्यांनी ही चोरी केली. पकडण्यात आलेल्या पैकी सूरज जाधव हा सांगली येथील खुनातील संशयित असून तो 2 वर्षापासून फरार असल्याचे समजते. आंबेजोगाई येथील 2 ठिकाणच्या घरफोडीच्या गुन्ह्यात त्याचा समावेश आहे. सुनील धोत्रे व सूरज जाधव यांना परभणी सबजेल मधून ताब्यात घेण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कागलचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नासिर खान पठाण, मोहन मातुंगे, धनंजय तळपाडे हे करीत आहेत. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.